नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी दर्शनमध्ये शेतीविषयक निर्णय अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो निर्यात बंदीनंतर कांद्याला भाव निर्यातबंदीनंतर जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये अनेक ठिकाणी हवं घटले चित्र आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कांदा दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे निसर्ग चक्रीवादळात कांदा रौपाटीचे झालेले नुकसान त्यामुळे घटलेले लागवड क्षेत्र उन्हाळ्यात कांद्याची वाढलेली सड नवीन कांद्याच्या उत्पादनाला होणारा उशीर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील आगाप कांद्याच्या पावसामुळे चाळीस टक्केपर्यंत झालेले नुकसान आणि शेतकऱ्याची कांदा विक्रीसाठी सावध चाल तसेच जे देशांतर्गत असलेल्या मागणीमुळे निर्यात बंदीनंतरही कांदा भाव खाणार असल्याचे जाणकारांनी सांगितले कांदा दर प्रति किलोला पन्नास रुपयेपर्यंत पोहोचण्याचा अंदाज हवामान असा अंदाज केला अंदा जात आहे नाशिक जिल्ह्यात मंगळवारी तारीख बावीस कांद्याला पिंपळगा बसवून बाजार समिती कलम कमाल चार हजार पाचशे नव्वद दर मिळाला तर सर्वात किमान दर प्रति क्विंटल दोनशे रुपये सिन्नर बाजा निर्यात बाजार समितीत मिळाला निर्यातबंदीनंतर जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये अनेक ठिकाणी आवक घटल्याचे चित्र आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कांदा दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे पुणे बाजार समितीमध्ये नवीन कांद्याची आवक होण्यास साधारण दोन महिन्यांचा सा कालावधी लागेल असा अंदाज कांद्याचे प्रमुख आर्थर विलास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे ते म्हणाले की सध्या महाराष्ट्रात कांदा कमी असल्याने परराज्यातून आवकीची शक्यता होती मात्र आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये पावसाने कांदा भिजला आणि नवीन लागवड कमी झाली त्यामुळे कांद्याचे दर चढ चर... चढत राहण्याचा अंदाज आहे व पणन मंडळाच्या अंदाजानुसार आगामी हंगामातील खरीप कांद्याची आवक पावसामुळे लांबण्याची शक्यता आहे साठवणुकीतील कांदा चक्रीवादळात भिजला तर काही प्रमाणात कांदा निर्यात झाला आहे त्यामुळे आता कांदा शिल्लक नसल्याने कांद्याचे दर चढे राहतील व उन्हाळा कांदा दरात सुधारणा असली तरी सत्तर टक्के कांदा कमी दरात विकला गेला त्यातच उरलेल्या कांदाचे मोठे नुकसान आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ची बरोबरी होईल असे मिळेल असे काही चित्र नाही तर मित्रांनो निर्यातबंदीनंतरही जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये अनेक ठिकाणी आवक घटले चित्र आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कांदा दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र